किरीट सोमय्या हे निव्वळ टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार रवींद्र वायकरांनी केला आहे त्यांच्याशी बातचीत केलेली आहे प्रतिनिधी हर्षल भदाणे पाटील यांनी आपल्यासोबत रवींद्र वायकर आहेत सर काय सांगाल किरीट सोमयांनी पुन्हा एकदा तुमच्यावर टीकास्त्र सोडलेलं आहे ते तुमच्या बाबतीत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा करणार आहेत तुमची काय नेमकी प्रतिक्रिया आहे प्रामुख्याने काय टीकास्त्र सोडलेलं आहे मला माहित नाही तुम्ही सांगू शकलात तर बरं होईल किरीट सोमय्या हा टार्गेटेड मनुष्य आहे तो एकेका आमदारांना टार्गेट करून त्यांच्या ग्रुपमध्ये आणण्याचा त्याचा प्रयत्न चालला अशा पद्धतीने माझ्यावरती त्यांचा तुमच्याकडं त्यांच्याकडे कसा खेचला जाईल याच्या पद्धतीने त्यांनी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते असं म्हणाले आहेत की पाचशे कोटींचा घोटाळा जो आहे तो तुम्ही केलेला आहे त्याचं मी स्पष्टीकरण त्या दिवशी एवढ्या संपूर्ण तुमच्या मास्क पुढे टी व्ही पुढे केलेलं आहे पण त्यातली एकानेही न्यूज दाखवली नाही हे मला दुर्दैव वाटतं आहे की त्याच्या विरोधामध्ये त्यांनी बोलल्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण केल्यानंतर देखील एकही के न्यूज नाही दाखवत याच्या त्याच्या बाबतीमध्ये सांगू इच्छित जोगेश्वरी विक्रोई लिंक रोडला माझा जो गार्डनचा प्लॉट आहे आर जी पी जीचा प्लॉट आहे तो मी एकोणीसशे नव्याण्णव साली घेतला होता त्याच्यावरती दोन हजार पाच साली मी कन्स्ट्रक्शन केलं त्याच्यावरती सुप्रिमो नावाची बिल्डिंग तयार ॲक्टिव्हिटी सेंटर तयार झाली आता ॲक्टिव्हिटी सेंटर तो तयार झाल्यानंतर त्यावेळेची जी स्कीम होती की स्कीम अशी होती की सिक्स्टी पर्सेंट हा गार्डन ओपन फॉर द पब्लिक रिस्ट्रिक्टेड टाईमसाठी ठेवायचा अशा पद्धतीने होतं आणि बाकीचं जो थर्टी थर्टी थ्री पर्सेंट आहेत याच्यामध्ये पंधरा टक्के काम करायचं त्या पद्धतीने झालं होतं आपण ओ सी मिळाली सर्व मिळालं झालं होतं त्याच्यानंतर आता नवीन स्कीम आली चौथीची स्कीम आली ही सर्वांना लागू होते तर आम्हाला पण ती लागू होते त्या अनुषंगाने आम्ही ते तोडून टाकला नवीन स्कीमला गेलो आणि नवीन स्कीममध्ये अशी स्कीम आहे ती की सत्तर टक्के बांधकाम हा मुंबई महानगरपालिकेला जागा आहे ती हँडओवर करायची मुंबई महानगर